धनाची पूजा यशाचा प्रकाश, संपत्तीचे लक्ष्मी पूजन समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाव वीज संबंधांचा फराळ अशा या दीपावलीच्या निमित्तानं आपल्या सह परिवारास अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शहर अध्यक्ष संघर्षचे शहर अध्यक्ष श्री संदीप भाऊ दारुंटे येवला यांच्याकडून सर्व शहर व तालुका वासियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संदीप भाऊ दारुंटे मित्रमंडळ व परिवार येवला। दिवाळीचा सण म्हटलं की आतिषबाजी असणारच। यंदा स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणामध्ये फटाक्यांचे स्टॉल लागले असून या ठिकाणी 27 फटाका स्टॉल विक्रीसाठी उपलब्ध आहे। आकाशात होणारी आतिषबाजी असेल, चक्र, मोठे फटाके अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कंपन्यांचे फटाके या विक्री उपलब्ध आहेत। सतत होणाऱ्या पावसामुळे तसेच फटाक्यांमधील झालेल्या भाववाढीमुळे यंदा अनेक ग्राहकांनी फटाके कमी प्रमाणात घेतल्याचं व्यावसायिकांचं मत आहे। कोरोनाचा 2 वर्षाच्या काळानंतर यंदा उत्स्फूर्तपणे नागरिक दिवाळी साजरी करत असून फटाके घेण्यासाठी देखील लहान मुलांची व ग्राहकांची गर्दी दिसून येते। परंतु दरवर्षीप्रमाणे यंदा फटाके घेण्यासाठी मोठे ग्राहक उपलब्ध नसल्याने विक्रेत्यांना देखील थोड्या नुकसान सहन करावे लागत आहे। परंतु दिवाळीचा उत्साह कायम आहे। स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख येवला। यंदा येवला येथे मुक्तानंदच्या ग्राउंडवर 27 फटाका स्टॉल लागलेले आहे। हे 27 स्टॉल गेल्या 3-4 दिवसात पावसाचे वातावरण, पाऊस असल्यामुळे एकदम मार्केट थंड होते। मालाच्या किमती ही प्रोडक्शन घटल्यामुळे वाढल्यामुळे त्यावेळेस 40-50% किमतीत वाढ झाली आहे व याचा फटका ग्राहकांनाही बसत आहे आणि दुकानदारांनाही याचा फटका बसलेला आहे।